संगमनेर तालुक्यामध्ये आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढी विरोधामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जोरदार निदर्शने केली आहेत. यावेळी आमदार सुधीर तांबे यांनी सांगितले की वाढलेल्या महागाईची जबाबदारी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा. बोटा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी गटनेते अजय फटांगरे आणि आमदार सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. पेट्रोल डिझेलचे भाव, गोड तेलाचे भाव, गॅस दरवाढ याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत मोदी सरकारला हाय हाय अशा घोषणा केल्या आहेत. केंद्र सरकारने पेट्रोलची सेंचुरी पूर्ण केल्याबद्दल सर्व जनतेला शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. यावेळी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सर्वच काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे सातत्याने भाव वाढत आहेत. आपण पाहिलं असेल की आंतरराष्ट्रीय बाजारातून आपण आपल्या देशाला लागणारं जे पेट्रोल डिझेल आहे ते बहुतांशी आपण 80% अधिक आपण परदेशातून आयात करत असतो. या आंतरराष्ट्रीय गेल्या 7 वर्ष नरेंद्र मोदी त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान म्हणून काम करतायत. लोकांना खूप आश्वासनं दिली त्यांनी, वेगवेगळ्या स्वरूपाची आश्वासनं दिली, परंतु ती तद्दन खोटी आश्वासनं होती. आता सिद्ध झालेलं आहे. आम्ही महागाई कमी करू असं म्हटले होते, आज महागाईचा भडका झालेला आहे. पेट्रोल आणि डिझेल हे 100 पोहोचलेले आहे. डिझेल 92 रुपये आणि पेट्रोल त्या ठिकाणी 100 किंवा 102 गेलेलं आहे. मित्रांनो, मनमोहन सिंग त्या ठिकाणी सत्तेवर असताना आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे एका बॅरलला 100 पुढे गेलं होतं. प्रत्येक बॅरलला इतका भाव होता डॉलर, प्रत्येक प्रति बॅरलचा भाव हा इतके 180 अशा पद्धतीचं गेला होता. आपण पाहिलं असेल की मागच्या काही काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव, विशेषतः अमेरिकेने पेट्रोल आणि डिझेलचं उत्पादन सुरू केल्यापासून खूप खाली गेले होते, खूप खाली अगदी 30 गेले होते. म्हणजे एक वेळ तर अशी आली होती की जवळजवळ फुकटच आंतरराष्ट्रीय बाजारात मिळेल की काय अशी अवस्था निर्माण झाली होती. हे भाव केवळ एक दिवस नव्हते मित्रांनो, आपण गेल्या 7 वर्षाची जर सरासरी काढली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे खूप कमी होते. मनमोहन सिंग यांच्या काळापेक्षा सरासरी ते निम्म्या भावाने त्या ठिकाणी मिळत होते. असं असताना मनमोहन सिंग काँग्रेस सरकारच्या काळामध्ये तिथे पेट्रोल आणि डिझेलचे भाव कधी 60 रुपयापर्यंत गेले होते, कधी त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी गेले नव्हते. त्यावेळेस भाजपचे कार्यकर्ते हे मनमोहन सिंग यांच्या फोटोला काळा फासत होते, चपलेचा हार घालत होते. आज आम्हाला विचारायचं की ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुठे गेलेत. आज आम्ही मोदी सरकारच्या चेहऱ्यांना काय काळा फासायचं का? अशा पद्धतीने काँग्रेसची संस्कृती नाही मित्रांनो. परंतु आज आपण बघतो की सामान्य जनता होरपळून निघते. कोरोनाची कशी मॅनेजमेंट झाली आपण पाहतो, लोकांना लस उपलब्ध नाही आहे, ऑक्सिजनची मॅनेजमेंट चुकीची होती, इतकी वाईट अवस्था झालेली आहे की लोकांचे अंत्यविधीसुद्धा त्या ठिकाणी नीटपणाने विधिवत पार पडू शकलेले नाहीत, अशीसुद्धा परिस्थिती ते निर्माण झाली. आणि मग या सगळ्या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबाबदार आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी ही जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे. परंतु ते करणार नाही याची आम्हाला खात्री आहे, कारण शेवटी त्यांना केवळ खोटं बोलणं हे त्या भारतीय जनता पार्टीचं तत्त्वज्ञान असतं. खोटं बोलायचं, लोकांचा भ्रम निर्माण करायचा. आज शेतकरी 6 महिने झाले त्या ठिकाणी आंदोलन करतायत. त्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही समस्येला ते त्या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही आहेत. शेतकऱ्यांना इतक्या अडचणी आहेत, खताचे भाव वाढत आहेत, पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत, खाद्यतेलाचे भाव वाढत आहेत, गॅसचे भाव वाढत आहेत. अत्यंत वाईट अवस्था देशाची या ठिकाणी, आर्थिक अवस्था मोदी सरकार यांच्या चुकीच्या धोरणामुळे झाली. कोरोना आलेला आहे आम्हाला मान्य आहे, परंतु कोरोना येण्याच्या आधी ज्या पद्धतीने त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता, ज्या पद्धतीने त्यांनी GST निर्णय घेतला होता, त्यांनीच खऱ्या अर्थाने या देशातल्या आर्थिक व्यवस्था डळमळीत करून टाकली होती. आणि मग त्यानंतर कोरोनाचा घाव त्या ठिकाणी बसलेला आहे. देशाचा आर्थिक दर आज 7.3 आहे. मित्रांनो, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत या देशामध्ये अनेक संकटं आली. पाकिस्तानबरोबर युद्ध झाली, बांगलादेशचं युद्ध झालं, त्यावेळेसुद्धा देशाचा आर्थिक दर 1-2% खाली गेला नव्हता. इतका नीचतम आर्थिक दर GDP या ठिकाणी गेलेला आहे. त्याला पूर्णतः मोदी सरकार हे जबाबदार आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सामान्य माणसाचे हाल त्या ठिकाणी खूप होतात त्या महागाईमुळे. आणि कालच रिझर्व्ह बँकेचा अहवाल आला आहे की आर्थिक या ठिकाणी परिस्थिती आणखीन बिघडत जाणार आहे आणि महागाई आणखीन जास्त भडकणार आहे. तेव्हा सामान्य जनतेला महागाईच्या आगीमध्ये होरपळत टाकणाऱ्या मोदी सरकारचा मी इथे जाहीर निषेध करतो.